नमस्कार, आज आपण बनवणार आहोत थालीपीठ। हे थालीपीठ खाण्यासाठी खूप हेल्दी आहे। याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी त्याचबरोबर वेगवेगळ्या डाळींचे पीठ बनवून या थालीपीठाचं पीठ बनवलं जातं, त्यामुळे हे खाण्यासाठी खूप हेल्दी आहे। तर सुरुवात करूयात रेसिपीला। सुरुवातीला इथे मी जिरं, खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि मिरच्या। तर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हा आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी मसाला करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, मी मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे। हा मसाला तुम्ही किती हवा आहे त्याप्रमाणे कमी जास्त करून थालीपीठामध्ये वापरू शकता। त्याचबरोबर थालीपीठासोबत काळ्या घेवड्याची उसळ खूप छान लागते। तर इथे मी कुकर लावलेला आहे, आता कुकर होतो आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात। तर इथे मी आधीच बनवून ठेवलेलं थालीपीठाचं पीठ आहे। तर हे पीठ कसं बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन। जर कोणाला हवं असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की या पीठामध्ये कोणत्या डाळी वापरलेले आहेत, त्याचबरोबर गहू, तांदूळ यांची क्वांटिटी कशी असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन। आता जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, एक चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर टाकणार आहोत। आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झालं की जसं आपण कणिक मळतो तसं पाणी ओतून ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडं थोडं करून पाणी ओतून ते मळून घेणार आहे। आता तुम्हाला मी माझ्या एका चुटकीची कमाल दाखवते की जेणेकरून लगेच पीठ मळला जाईल। तर इथे पीठ मळून झालेलं आहे आणि इथे बघू शकता पीठ किती सैल मळलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळायचं आहे। आता आपण थालीपीठ थापायची तयारी करूया। तर इथे मी एक फडकं घेतलेलं आहे, ते पाण्यात भिजवून ठेवायचं आहे। लगेच 2 मिनिटासाठी भिजवायचं आहे आणि लगेच थापायला सुरुवात करायचं। फक्त ओलं करून घ्यायचं आहे आणि असं हे पोळपाटावर असं पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे। शिंतोडा देऊन झालं की आपण एक गोळा घेतो, जसं चपातीसाठी घेतो ना आपण चपाती बनवण्यासाठी, त्याप्रमाणे घेऊन हाताने फक्त थापायचं। जसं आपण पुढचे 4 बोटं असतात त्या 4 बोटांनी असं पाण्याचा हात लावून ते फक्त गोलाकार करून थापायचं आहे, जसं आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे। मध्ये मध्ये थोडंसं जर हा प्रेस होत नसेल तर तुम्ही पाण्याचा हात लावून इथे बघू शकता मी कशी थापते, त्याप्रमाणे थापून घ्यायचं आहे। साईज छोटी हवे मोठी हवे त्याप्रमाणे तुम्ही ते पोळपाटावर थापून घ्यायचं आहे। तर आता इथे थालीपीठ थापून झालेलं आहे, आपण आता ते भाजून घेऊयात। तर भाजण्यासाठी इथे मी तवा ठेवलेला आहे, तव्यावर थोडंसं तेल लावून घेते सुरुवातीला, पहिलंच थालीपीठ टाकणार आहे म्हणून। आणि हळूवारपणे ते फडकं उचलायचं आहे आणि तव्यावर पालतं घालायचं आहे आणि लगेच पाण्याचा शिंतोडा देऊन थोडंसा हाताने आपल्या हाताची जी बोटं असतात त्याने होल पाडायचे आहेत आणि अलगदपणे ते फडकं काढून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा आपण पाण्याचा शिंतोडा देऊन त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत। तर याने काय होतं, पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे जे आपलं थालीपीठ आहे ते शिजलं जातं आतमध्ये। एक 30 सेकंद किंवा 1 मिनटामध्ये आपलं हे थालीपीठ शिजून तयार होतं। तोपर्यंत आपण ते भाजलं जातं आहे, तोपर्यंत आपण हे दुसरं एक थालीपीठ थापून घेऊयात। तर आता इथे दुसरंसुद्धा थालीपीठ माझं थापून झालेलं आहे। आता आपण हे पहिलं जे थालीपीठ आहे ते थोडंसं पलटी करूयात, जेणेकरून खालच्या बाजून छान भाजलं गेलं असेल। हळूहळूपणे ते पलटी करायचं आहे। इथे बघू शकता थालीपीठ छान खरपूस असं भाजलेलं आहे। तर हे खाण्यासाठी खूप हेल्दी आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळींची पिठं वापरलेली आहेत, त्याचबरोबर ओवा, जिरं हे सर्व वापरलेलं असतं, त्यामुळे लहानपासून मोठ्यांपर्यंत खाण्यासाठी खूप हेल्दी आहे। हे तुम्ही जेवणासाठी करू शकता किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा हे बनवू शकता। तर हे दोन्ही बाजूंनी छान भाजलेलं आहे। तर तयार झालेलं आहे आपलं हे थालीपीठ। इथे बघू शकता दिसतानासुद्धा खूप छान यम्मी दिसत आहे। अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा थालीपीठ थापून घेणार आहे। काळजीपूर्वक फक्त काय करायचं आहे, जे आपण फडक्याने थालीपीठ तव्यात टाकणार आहे ते हळूवारपणे व्यवस्थित उचलून ते टाकायचं आहे। तर ते व्यवस्थित टाकलं गेलं तर थालीपीठ छान गोलाकार बसतं। तर आता थालीपीठ बनवून झालेलं आहे। या थालीपीठासोबतच आपण आता घेवड्याची उसळ बनवणार आहेत। तर इथे मी काळे घेवडे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत, त्याचीच फक्त उसळ परततो आहे। तर आता इथे मी कांदा तेलामध्ये परतून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे 2 चमचे लाल तिखट टाकते आहे। हे तिखट कमी जास्त करू शकता, उसळ कमी किती तिखट हवे त्याप्रमाणे। आता छान परतून झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर आणि जे आपली उसळ शिजवून घेतलेली आहे मी, तर शिजवतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं
तर ते मी पाण्यासकट थोडीशी ओतून टाकते की जी आपली उसळ होईल ती थोडीशी लिक्विड स्वरूपात होईल. आणि वरून थोडी भरपूर सारी कोथिंबीर आणि एक चमचा हळद टाकून सर्व एकत्र मिक्स हलवून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनटं फक्त मंद आचेवर गॅसवर ही उसळ परतून घ्यायची आहे की तयार झालेली आहे आपली काळ्या घेवड्याची उसळ. काळ्या घेवड्याची उसळ आणि थालीपीठ खायला उत्तम लागतं. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.